टँटल डॅन्टल अँटल 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 अँटलन च कुबचिकुपचुक नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे रंदे भैया फार्मवरच्या या वर्षीची म्हणजे दोन हजार चोवीसची पिल्लांची बॅच जवळपास तेवीस पिल्लांची बॅच आपल्याकडे आलेली आहे आलेली आहे म्हणजे आपल्या शेळ्या घरच्या शेळ्या भेल्या आणि आता त्यांची पिल्लं आहेत तर ते पिल्लं मी तुम्हाला दाखवणार आहे की कि बाबा किती दिवसाचे आहे काय आहे किती बोकड किती पाठी आणि काय काय सिस्टम आहे कोणी किती दिले कोणी किती दिले कोणती पिल्लं कशी तर ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघा मित्रांनो सुरुवातीला सर्वप्रथम आपले चोवीस हजार सबस्क्राईब आहेवर आत्ताच झाले तर त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे ज्यानं सबस्क्राईब केलं त्याचे सर्वांचे धन्यवाद आणि ज्यानं ज्यानं फक्त व्हिडिओ बघून सबस्क्राईब नाही करत किंवा मग पन्नास टक्के लोकं असे आहेत चाळीस तीस चाळीस टक्के लोक असे आहेत जे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर त्यांना एक विनंती आहे की तुम्ही प्लीज कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि एक व्हिडिओला लाईक करून द्या चला मित्रांनो बघा मित्रांनो आज तुम्हाला आपल्या तेवीस पिल्लांची बॅच दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण सर्व सर्वात पहिल्या पिल्लांपासून सुरुवात करूया जे की हे आहेत बघा हे आहेत आपल्या राधा शिळीची पिल्लं जे की ह्या दोन हजार चोवीसच्या बॅचमधलेच आहे तर हे खूप मोठे झाले आता तीन तीन महिन्याचे झाले जवळपास वीस वीस किलो वजन आहे यांचंवालं तर हे त्या बॅचमधले आहेत पण आता हे विक्रीसाठी उपलब्ध म्हणजे होतील इधूम पुढे तर असं आहे बघा बिटल क्रॉस आहेत तर व्हाईट आयज आणि वगैरे वगैरे शिंगे एकदम चिपकून मागं गेलेले आहेत तर अशा पद्धतीचे हे दोन पिल्ल त्याच्यानंतरचे सेकंड नंबर जी शिळी आपली व्हाईट शिळी वेली होती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी टाकली होती बघा तर हे दोन पिल्ल आहेत हे व्हाईट बोकड आहे पलीकडची पाट आहे आता हे चारा खाण्यासाठी लागलेले आहे तर रवंत करताना तुम्हाला पाठ दिसत असेल पण मित्रांनो मेन 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 आता मेन आहेत आपले आता नवीन बॅच ज्याला म्हणतो आपण त्या बॅचची एकट्टी जी पिल्लं आलेली आहेत छोटे 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 पिल्लं आहेत जे की तुम्हाला आजूबाजूला दिसत असेल तर ही पिल्लं मी तुम्हाला दाखवणार आहे आता चला तर मग बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगतो हे दोन पिल्लं बघा हा बोकड आणि हा बोकड आता हे दोन बोकड जे आहेत हे दोन बोकड आहेत आपल्या मन्णू शेळीचे शेळीचे दोन बोकड आहे यांच्यामध्ये उन्नीस बीस नाही तर उन्नीस लाख का फरक आहे दोन्ही बोकड आहेत बघा पिल्ला कांती तुम्ही बघू शकता तर हे दोन बोकड आहेत बघा सर्वप्रथम हे आपल्या मन्नू शेळीची मन्नू शेळी म्हणजे कोणती जी आपली सगळ्यात म्हातारी शेळी आहे जिने की दोन बोकड दिलेले आहेत हे बघा हीच ती शेळी आहे जिने आपल्याकडं दोन बोकड दिलेले आहेत बघा झाले मन्नूचे पिल्ल हे बघा अशा पद्धतीचे पिल्ल आहेत दूध बीध भरपूर होत आहे त्यांना काहीच अडचण नाही दूध कमी पडत नाही काहीच नाही त्याच्यानंतर मित्रांनो बघा अजून शेळी वेळलेली आहे तर तिची पिल्लं दाखवतो मला ही शेळी बघा ही नवीन शेळी गेली तिचं एक पिल्लू आहे हे बघा सिंगल पार्ट आहे मस्त आराम करते ती दूध बीध पिऊन एकदम आरामशीर आहे कुणी कोणी म्हणत असेल की पिल्लांना दूध वगैरे पुरत नाही पिल्लांचे फासोळ्या वगैरे दिसत आहेत तर तसं नाही आहे लहान पिल्लांना थोडं कमीच दूध पाचतो आपण जेणेकरून बुळकांडी येऊ नये काही नाही आणि कोणी कोणी म्हणेल की पिल्लं विकत आणले काय डोक्यावर टिक्के दिसत तर तो प्रॉब्लेम अजिबात नाही आहे मित्रांनो प्रॉब्लेम काय आहे सगळी पिल्लं सारखेच दिसतात जवळपास आता हे बघा हे बघा असे सारखी पिल्लं दिसत आहे म्हणून त्यांच्या डोक्यावर टिक्के दिले आणि त्यांच्या आईच्या डोक्यावर टिक्के दिले जसं की तुम्हाला दाखवतो मी आता हे बघा या पिल्लाच्या डोक्यावर टिक्का आहे आणि त्याच्यानंतर ह्या पिल्ल्याच्या डोक्यावरती टिक्का आहे आणि यांची आई बघा इकडं ही नवीन पाठ तरीच्या डोक्यावर सुद्धा आपण एक टिक्का दिलेला आहे हे बघा दिसतो त्याच्यानंतर बघा तुम्हाला अजून दाखवतो मी जे की सारखे सारखे ना त्यांचे त्यांचेच आहे फक्त तुम्हाला दाखवतो जसं की आता बघा ते काळं बोकड दाखवलं तुम्हाला आत्ताच जे पिल्लू होतं त्याच्यानंतर त्याच्यासारखेच आता हे एक बोकड आहे हे एक बोकड आहे तर ते लक्षात येत नाही घरच्यांचे की कोणतं कोणाला पाजायचं तर या पिल्लांना आपण पाठीवर टिक्का दिला आणि त्यांच्या आईलासुद्धा पाठीवर टिक्का दिलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण त्यांचं नियोजन केलेलं आहे बघा आता त्याच्यानंतर आपली शिळी आहे मित्रांनो शिळीचे दोन पिल्ल झालेले आहेत म्हणजे तीन बोकड झालेले आहेत ते बोकड तुम्हाला दाखवतो जे की आम्ही व्हिडिओ टाकलाच होता तर हे बघा हे अशा पद्धतीचे बोकड आहे आता चारा खाती नाही एवढ्या आठ चार दिवसात किंवा खायला लागले पण असतील कदाचित तर हे बघा हे एक बोकड आहे हे एक बोकड आहे हे दोन झाले का आणि अजून एक आहे अरे यार ते तुम्ही डाल्या खाली कोंडलो दूध पाजायच्या वेळेस ते तुम्हाला दाखवतोच तर हिचे हे तीन पिल्ल आहेत बघा ही ह्या बॅचमधले तर ह्या अशा पद्धतीची कांती यांच्या अंगावर सध्याच्याला आहे आणि ह्या शिळीचे तीन बोकड तुम्हाला दाखवतो आपली जी की मुंगळी शिळी आहे पिल्लांना दूध खूप जास्त होतं मी बळजबरी दूध काढून घेतो पण पिल्लं पिताच दूध आणि शेळी खूप खतरनाक आहे बघा हे तीन बोकड हिच्या हिचे आहेत हे बघा हे एक त्याच्यानंतर हे एक आणि हे एक हे बघा तिन्ही पिल्लांच्या पाठीवर तुम्हाला टिक्के दिसत असेल तर हे हिंगुळचे टिक्के आपण याच्यामुळं दिलेले आहेत जेणेकरून शिळी काय करते बघा शिळीचं ते विषय नाही पण मग प्रॉब्लेम असा होतो हे बघा शिळीच्या पाठीवर बी टिक्का दिसत असेल ह्या शिळीचे हे पिल्ल आहेत त्या हिशेबाने आपण यांच्या पाठीवर टिक्के दिले कोणीही असंच धरू नये की पिल्लं विकत आणली का, का काय बाबा तर असा अजिबात नाही तर या शिळीचे हे तीन पिल्लं आहेत बघा पिल्लं कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा पिल्या इकडं चल फुल दूध पिताय आहे मित्रांनो फुल फुल म्हणजे फुल तर दूध थोडं कमी करावं लागेल यांचंवालं नाहीतर नाही उगं गुंगले बिंगले तर डोक्याला ताण होईल बिटल क्रॉस असल्यामुळं डोळे व्हाईटमध्ये आलेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त पिल्लं आहे तीनही बोकड आहे हिच्या पाठी लागत होत्या आपल्याला पण हिनं पण बोकडच दिली तीन तीन बोकड पहिले दोन बोकड त्याच्यानंतर ही बकरी मोठी भादी बकरी वेलेली आहे हिनं एकच पाठ दिली मित्रांनो तर, तर बघा ही पाठीची आहे इलाही भरपूर दूध होतं हिचंही दूध एक साईडचं काढून घ्यावं लागतं ही काय करते एका साईडनंच दूध पिती फक्त दुसऱ्या साईडनं एवढं रुची दाखवत नाही तर आपण दूध पिऊन घेतो आणि हे बघा चाटून चाटून पुरी ओली केली मागच्या साईडनं तरी ती दूधच पिते तर ही एक पाठ आहे मित्रांनो असे तुम्हाला बरेचशी पिल्लं मी आता दाखवली तीन बोकड तीन बोकड सहा एक श दोन सिंगल पाठी आठ आणि दोन आणखीन बोकड सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यानंतर अजून एक दाखवतो हे बघा हो बघा तो मुंगूस हा हा मुंगूस आपण स्पेशल बोनस म्हणून सांभाळतोय कारण याची वाढ जी आहे ती एवढी काही खास मला वाटत नाही हाय कांती वगैरे आहे त्याच्या अंग पण त्याची पचनशक्ती इम्युनिटी म्हणा त्या प्रकारची नाही ज्या प्रकारची बाकीच्या पिल्लांची आहे बाकी तुम्हाला याच्यात बी काही फासोळं वगैरे दिसणार नाही पण तरीही हे थोडं बोनस म्हणूनच आपण राखाडी कलरचं बोकड बोनस म्हणूनच सांभाळत आहे त्याच्यानंतर बघा ही शिळी आहे हिच्या पोटाला टिक्का दिसत असेल बघा हिचे इकडल्या साईडना आणि इकडल्या साईडनं हा टिक्का दिलेला आहे तर असं का आहे तर हे बघा या पिल्लांच्यासुद्धा पोटाला तुम्हाला टिक्का दिसत दी असेल दिसतोय का कारण लाल आणि काळ्या कलरची ही पिल्ल आहेत त्याच्यामुळं लक्ष देत नाही हे बघा याच्यासुद्धा पोटाला टिक्का आहे आता हे वरून जे लागलं ना हे असंच लागलं असेल अचानक शिळीनं शिंग वगैरे मारला असेल किंवा मा काय झालं असेल पण यांच्या मेनली पोटाला टिक्का आहे दुसऱ्या पिल्लाच्या पोटाला टिक्का तुम्हाला दिसणार नाही तर ते पिल्लं ह्या शेळीचे आहे आणि बाजूला सेपरेट असते तर पिल्लं आरामशीर दूध पितात कोणी असं धरू नये की पिल्लं विकत वगैरे आणलेलं आहे कारण बघू शकतात शेळ्या ऑटोमॅटिकली दूध पाचत आहे हे दोन पिल्लं झाले त्याच्यानंतर आपली होंडा आणि सगळ्यात चाबरी शेळी जी की फक्त एका पिल्लाला दूध पाचती दोन पिल्लाला धरून दूध पाजावं लागतं तरीही मित्रांनो दूध खूप उरतं आहे वालं तीन पिल्लं पाजूनसुद्धा दूध उरतं आहे तर हे बघा सर्वप्रथम ही तर होंडाची पाट जबरदस्त पाट आहे एक नंबरची पाट आहे ऊन पडला आता यांना कोंडावं लागेल बघा त्यांच्या अंगावरली कांती तुम्हाला सांगत असेल की शिळीला दूध आहे का नाही त्याच्यानंतर हे एक बोकड आहे तिचं वालच लाल बोकड आणि हे एक बोकड आहे अशी तीन बोकड आहेत बघा ह्या ह्या कलरच्या तीन पाठी आहेत त्याच्यामुळं शिळीला काय केलं आपण डोक्यावर आणि इथं पाठीवर दोन इकडे बी टिक्का दिला तर हे समजून घ्यायचं का आपण ही शिळीची पिल्ले कसं हे बघा डोक्यावर डोक्यावर पाठीवर पाठीवर आणि इकडंसुद्धा ह्या पिल्लाच्या डोक्यावर टिक्का आणि पाठीवर टिक्का आहेत आणि सुद्धा हे बघा डोक्यावर टिक्का आणि पाठीवर टिक्का आहे आणि कोणीही असं समजू नये की ह्या शेळ्याचे शिंग आपण जाळलेली काय का तर असं बिलकुल नाही हे ॲटोमॅटिकली अनुवांशिक असतं ती जातच तशी असते की तिला शिंग नसतात तर असा विषय आहे बघा काठीवाडीमधलीच आहे पण तिला शिंग नाही आहेत तर ती ब्रीड असते अनुवांशिकता असते तिच्यामधून बी एखाद्या पिल्लाला होऊ शकतं की त्यांना शिंग राहणार नाही एखाद दोन पिल्लाला असं होऊ शकतं त्यांना शिंग येतील तर तसं काहीच नाही या उन्हामध्ये आहे यांना कोंडतो मी आता लवकरच पण व्हिडिओ आपला बनवून घेतो पहिले त्याच्यानंतर बघा हे इकडं आहेत हे तीन बोकडामधले आहेत त्याच्यानंतर हे बघा इकडे हे पिल्लं बसलेले आहेत आणि अजून पिल्लं तुम्हाला दाखवायची म्हणजे चला तुम्हाला मधी दाखवतो हे बघा आपली ही एक पाट आहे आणि इचे हे दोन पिल्लं एक पाठ आणि एक पोकड तुम्हाला म्हटलं होतं ना होंडा शेळीच्या पाठीवाने अजून दोन पाठी आहेत म्हणजे ते पूर्ण तीन आहेत तर त्याच्यातली ही एक आहे बघा सेम काहीच बदल नाही त्यांच्यामध्ये हिच्या पिल्लांना आपण कसल्याही प्रकारचा टिक्का वगैरे दिलेला नाही कारण सगळ्यांनाच दिलं त्याच्यानंतर जे बाकीचे राहिले त्यांना कशाला टिक्का द्यायचा म्हणून नाही दिला आणि ज्या ज्या पिल्लांना टिक्का दिला नाही त्यांचा एक वेगळा कलर आहे जसं की हे बघा हे एक कलर आहे हा राखडी आहे त्याच्यानंतर हे बघा मन्नूचे पिल्ल हे थोडे वेगळे दिसतात याच्या पोटाला चांगला ढवळा धब्बा येते यांना काही आपण टिपके वगैरे दिलेले नाहीत आणि ही पिल्लं लगेच ते लक्षात येऊन जातात पण हे बाकीचे जे पिल्लं आहेत ते सेम झाले काळे कलर झाले समजा तर त्यांना आपण टिक्का दिलेला आहे हे बघा आता ह्या प्रकारचे चार बोकडे चारही बोकडे तर कैला पोटावर दिले कैला पाठीवर दिले कैला डोक्यावर दिले तर अशा पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे आणि मेन प्रॉब्लेम तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता हे बघा ही ना तीन पिल्ल दिली होती या पाठीनं ही पिल्लं धरत नाही आहे मित्रांनो तर ही पिल्लं धरून पाजावं लागतं आहे काय माहिती आहे काय फॉल्ट असेल पण ती पिल्लंच धरत नाही कोणाला काही माहिती असलं तर सांगा मला नक्कीच मी तर प्रयत्न केला बरं का आता तिचे स्वतःची पिल्लंसुद्धा ती धरत नाही आहे तर असं बी बऱ्याचशा वेळेस होतं की काहीतरी प्रॉब्लेम होऊन जातो आणि प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला ते पण सांगतो दोन चार दिवसापासून जरा पाऊस चालू आहे बाहेर बघू शकता पाऊस मानल्यापेक्षा थोडासा ओला चिडचिड करून जातं काय पाऊस तर काही होत नाही पण त्याच्यामुळं शेळ्यामध्ये असल्यामुळं मधी लघवी करतात आणि ते पिल्लं जर मधी कोंडले ना तर त्या लघवीवर जर एखादं बसलं तर त्या लघवीचा वास कदाचित तिला येत असेल त्याच्यामुळं ती पिल्लं धरीत नाही तर असं सुद्धा होऊ शकतं आता बघा यांना दूध थोडंसं कमी जास्त मला आणि कोणी कोणी म्हणत असेल की पिल्लाला दूध पुरत नाही वगैरे तर तुम्हाला दाखवतो हो एक कालावधी चला हे बघा मित्रांनो टँट जवळपास दीड लिटर दूध ह्या भगुण्यामध्ये आहे आणि अर्धा लिटर दूध इकडे आहे म्हणजे आता जर पिल्लांना दूध पुरत नसतं ते मी हे दोन दोन लिटर दूध कशाला का काढलं असतं तर अशा गोष्टी आहेत त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो हे बघा स्पेशली आपण कोंबड्यांसाठी दही बनवतोय कारण मग कोंबड्यांना काही असा आजार वगैरे होत नाही तर हे दही वगैरे आहे तर अशा पद्धतीचं आपण नियोजन करतोय बघा दुधाचं तर हे आहेत बघा मित्रांनो तीन 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 बोकड पाजूनसुद्धा काशीमध्ये तुम्हाला दूध दिसत असेल हे बघा पोटं बी बघा त्यांच्यावाली त्याच्यानंतर हे बी तीन बोकडे यांची बी पोटं बघा तर दुधाचा तर काही विषयच नाही त्यांना फक्त एकाच एक दूध जास्त आहे कमी होण्यापेक्षा आणि आता हे बघा ही सिंगल पाठी सगळ्यात मोठी त्याच्यामुळे हिला बी काही टिक्का द्यायची गरज नाही मस्तपैकी आराम करत होती इथपर्यंत दोन तीन दोन दिवसाचे असेल दोन तीन दिवसाची चलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल चल तो तुम्हाला दाखवतो आपल्या हे बघा वॉंडाशी बघा पिल्लं चिटतच असत्या दिवसभर चिटत राहतील तरी एक साईडचं दूध आहे बघा तसंच अजून पलीकडल्या काशीमध्ये साड्यामध्ये बघा किती दूध आहे अजून तर हे पिल्लं पार पेऊन पार टम झाले तरी त्यांचं ते चालूच राहीन चिटायचं काम तर आता मी शेळ्या सोडतो चरायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल कैसे है, है कि नहीं? नहीं चलो मिलते हैं अगले वीडियो में बाय बाय भूंगे कैसे कहीं तेरे दस लक्ष का ना हे अशी व्हिडिओ का दाखवतोय कारण माझीच पिल्लं आहे त्याच्यामुळं तुम्हाला दाखवायची गरज आहे आवश्यकता आहे बघा पिंकू ग्रॅप वॉटरचं काम आलं की प्रत्येक पिल्लू हे असं जवळ येतं आणि चाटतं बोटं कारण त्यांना पिंकू हवं असतं दरवेळीला त्याच्यामुळं जवळ येतात चाटतात मस्त हे बघा बाय बाय लव यू ऑल नाही तर मोठा व्हिडिओ झाला